आदिशक्ति तुळजा भवानी उभे हिंदुस्तानला स्वाभिमानान जगाव कसं हे शिकवणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याच स्वाभिमानासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो। आज येवल्याच्या या ऐतिहासिक सभेसाठी उपस्थित असणारे आपणा सर्वांचे आदर्श मार्गदर्शक देशाचे नेते आणि त्याही पेक्षा अडचणींचं आभाळ तोलणारे संकटाची वादळ झेलणारे आजचं प्रतीक आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब महासंसद रत्न खासदार लोकसभेतल्या गटनेत्या सुप्रियाताई सुळे आव्हाड साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवकचे अध्यक्ष महबूबाई शेख आमदार अशोक बापू पवार आमदार रोहित दादा पवार आदरणीय शेटे साहेब माजी आमदार मारुतरावजी पवार माजी आमदार कल्याणरावजी पाटील माननीय अंबादासजी बनकर संजयजी चव्हाण आमदार सुनीलजी भुसारा आदरणीय हेमंत टकले साहेब माननीय सांगदेवजी होळकर नरेंद्रजी दराडे माणिकरावजी शिंदे कोंडाजी मामा आव्हाड सगळेच मंचावरील सगळेच मान्यवर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी माध्यमांना विनंती करेन की आवर्जून भाषण दाखवण्याआधी चौफेर जमलेला हा जनसमुदाय नक्की दाखवा। कारण हा जनसमुदाय फक्त भाषण ऐकण्यासाठी आला नाही, केवळ सभा ऐकण्यासाठी आला नाही, हा एक विद्रोह आहे, हा एक रोष आहे। कारण 2019 मध्ये याच येवल्यात येऊन घसा फोडून भाषण केलं होतं आणि याच येवलेकरांनी आता दाखवून दिलंय की त्यावेळी आम्ही जे मतदान केलं होतं ते आदरणीय पवार साहेबांच्या विचारासाठी केलं होतं आणि जर निर्णय बदलला तर काय होतं याचं चित्र अख्ख्या महाराष्ट्राला दिसू द्या म्हणून हा सगळा जनसमुदाय दाखवा। कारण महाराष्ट्राच्या स्वाभिमानी मतदाराला हे मान्य नाही की मतदानाचं जेव्हा पवित्र कार्य केलं मतदानाचं पवित्र कार्य करताना बोटावर शाई लावून घेतली, ती शाई लावताना एका विचारधारेसाठी शाई लावली। आमच्या बोटावर लागलेल्या शाईला जर तुम्ही चुना समजायला लागलात तर काय होतं हे संपूर्ण महाराष्ट्र दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही। आज अनेक जण सांगतात, अनेक कार्यकर्ते सांगतात कुरुक्षेत्रासारखी परिस्थिती आहे। मगाशी आदरणीय ताई म्हणाल्या कुणावर वैयक्तिक टीका करणार नाही, वैयक्तिक टीका करण्याचं कारण नाही, पण कुरुक्षेत्रासारखी परिस्थिती आहे। कुरुक्षेत्रात नेमकी काय परिस्थिती होती? एकीकडे कौरव होते, एकीकडे पांडव होते। युद्ध सुरू व्हायच्या आधी अर्जुनानं भगवंताला सांगितलं, श्रीकृष्णाला सांगितलं, माझा रथ मधोमध घेऊन चल, माझा रथ मधोमध घेऊन चल। म्हटल्यानंतर कृष्णानं रथ मधोमध नेला, अर्जुनानं सांगितलं, समोर नजर टाकली, समोर रक्ताची नात्याची माणसं होती, गुरुवर्य होते, ज्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं अशी माणसं होती। अर्जुन म्हणाला की अशा परिस्थितीत लढण्याची ताकदच राहत नाही, माझं गांडीव धनुष्य गळून पडेल की काय असं वाटतं। आणि तेव्हा भगवंतानी जे सांगितलं ते फार महत्त्वाचं आहे माझ्या भावांनो। तेव्हा भगवंतानं सांगितलं ही लढाई नात्यांची नाही, ही लढाई नाते संबंधांची नाही, ही लढाई रक्ताची नाही, ही लढाई मानसिक भूमिकेची नाही, ही लढाई नीती आणि अनीतीची आहे, ही लढाई धर्माची आणि अधर्माची आहे। पण जेव्हा आपण महाभारताचा विचार करतो तेव्हा आपण फक्त कौरव म्हणतो आणि पांडव म्हणतो, बरोबर? हा, महाभारत कोणामुळं घडलं? कौरवांमुळं घडलं का पांडवांमुळं घडलं? मी काहीही म्हटलं नाही, लोकांच्या मनात जे काही आहे हाच तो शकुनी मामा आहे ज्याच्यामुळं महाभारत घडलं।
त्यामुळे जे कौरव आणि पांडव होते तेव्हा आधी भावना अशी होती वयम पंचाधिकम शतम, म्हणजे आता आपण विरोधात असलं तर त्याला कौरव म्हणतो, ज्याची संख्या जास्त असते त्याला कौरव म्हणतो, ज्याची संख्या कमी असते त्याला पांडव म्हणतो. पण त्या पलीकडे जाऊन संस्कृती अशी होती की वयम पंचाधिकम शतम, म्हणजे जर समोरून काही आक्रमण आलं तर त्यावेळी कौरव पांडव जे दोन्ही होते ते भाऊ एकत्र येऊन मुकाबला करत होते. पण याच्यात मिठाचा खडा कोणी टाकला? मिठाचा खडा कोणी टाकला? मिठाचा खडा टाकला तो शकुनी मामाने टाकला. आता हा शकुनी मामा कोण आहे? मला काय कळना झाले आवड साहेब, हे मिठाच्या खड्याचा आकार टरबुजासारखा म्हणतात का कमळाच्या फुलासारखा म्हणतात? कारण मला असं दिसताना कमळाचं फूल दिसलं. कारण परिस्थिती आज जर देशातली अशी पाहिली, हे नेमकं का होतं, हे घडतं हे कोणालाही आपलंच आवडणारं नाहीये, पण हे का घडतं याचा एकदा विचार करा. अशा पद्धतीनं पक्ष फोडले जातात हे राज्यात पहिल्यांदा घडलं नाही, हे देशात पहिल्यांदा घडलं नाही, हे वारंवार घडलं जाते, वारंवार पक्ष फोडले जात आहेत, आमदार पळवले जातात, हे का होतंय? भावांनो, या गोष्टीचा सगळ्यात महत्वाचा विचार आपल्या मनात जागवा. 9 वर्ष झाली केंद्रातल्या सरकारला सत्तेत येऊन, म्हणजे मोदी ॲट 9 सारखे कार्यक्रम सुरू झाले, टिफिन बैठका सुरू झाल्या, असे सगळे कार्यक्रम सुरू झाले. पण केंद्रात बसलेल्या सरकारला याची जाणीव आहे, महागाई कमी झाली 9 वर्षात, दर वर्षाला 2 कोटी रोजगार मिळणार होते, म्हणजे 9 वर्षात किती मिळायला पाहिजे होते? 18 कोटी रोजगार आले. शेतकऱ्यांच्या शेतमालाला दुप्पट भाव मिळणार होता, शेतकऱ्याचा इन्कम दुगना होणार होता, झालं? ही सगळी पाप बघितल्यानंतर आता आपल्याला जनता आपली जागा दाखवणार याची भावना मनात बळावल्यानंतर मनातला शकुनी मामा जागा झाला आणि वेगळे फासे टाकायला लागला, त्यातून या परिस्थिती उद्भवत आहेत. आज जेव्हा देशातली परिस्थिती बघा, याच्यापेक्षा लोकशाहीची भावा दुसरी काय थट्टा असू शकते? 2014ला तुला सांगितलं 15 लाख आणि तुझ्या तोंडावर सांगितलं चुनावी जुमला होता, त्याच दिवशी बोटाची शाई, त्या ठिकाणी चुना दिसायला लागलाय लोकांना, हे सगळ्यांना कळलंय. आता वेगळं काय करायचंय? आज संपूर्ण देशाची परिस्थिती बघा, देशात परिस्थिती काय भावांनो, बारकाईनं या गोष्टींकडे लक्ष द्या. देशाचा नकाशा समोर आणा. केरळमध्ये भाजप आहे? कर्नाटकमध्ये आहे? तामिळनाडूमध्ये आहे? आंध्र प्रदेशमध्ये आहे? तेलंगणामध्ये आहे? बिहारमध्ये आहे? पश्चिम बंगालमध्ये आहे? राजस्थानमध्ये आहे? हिमाचलमध्ये आहे? सगळीकडूनच हद्द पार करायला लागलेत. आणि अशा वेळी आता काहीही करून उत्तर प्रदेशच्या खालोखाल सगळ्यात जास्त लोकसभेच्या जागा असणारं राज्य कोणतं? तर ते महाराष्ट्र आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची भूमिका ही भारतीय जनता पक्ष घेतो. आता तुम्ही म्हणाल येवल्यात आलात, येवल्यात आल्यानंतर आम्हाला वाटलं होतं